शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झालं असून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात पूर्णतः सहभाग नोंदवलेला आहे. या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी उमेश आवणकर यांनी. पाच पासून सरकारनं जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे, ती पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी आज राज्यभरातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागारच्या या विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारलेला आहे आणि एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत 2005 पासून बंद असलेली पेन्शन योजना तातडीनं सुरू करावी अशी मागणी या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागारच्या या विभागातील संपूर्ण जे आहे कामकाज ते ठप्प झालेलं आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहेत, काय सरकारकडे आपली मागणी? आम्ही जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने डेअरी डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी कोषागारात उपस्थित झालेलो आहे. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन ही सर्वांना लागू करावी व जे कर्मचारी आता सध्या 2005 नंतर या सरकारी किंवा निमसरकारी शासकीय सेवेत लागलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा हा जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ दिला जात नाही. त्यासाठी हा जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ मिळण्यासाठी इथं आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झालेलो आहे. तुम्ही देखील या संपूर्ण बंदमध्ये सहभागी झाला आहेत. नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कोषागार असेल, डेअरी विभाग असेल, काय प्रमुख मागणी आहे? गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी प्रलंबित आहे. आता आम्ही कोषागार कार्यालयातच काम करतो. आमचा जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन दोन्हींशी एकदम जवळचा संबंध आहे. सगळ्या गोष्टी इथेच होत असतात. जी जुनी पेन्शन ही एकदम अन्यायकारक आणि भविष्याच्या दृष्टीने नवीन पेन्शन ही एकदम अन्यायकारक आणि भविष्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्याच्या उदरनिर्वाहासाठी त्यात काहीच नाही आहे. 60,000 बेसिक असलेल्या माणसाला कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन पेन्शनमध्ये 2000 ते 22,000 या प्रकारची पेन्शन मिळते. ज्या 2,000 ते 2,500 रुपयाच्या तुटपुंज्या पेन्शनवर आज त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. आजची महागाई बघता जी जुनी पेन्शन 2005 पासून बंद करण्यात आलेली आहे ती त्यासाठी 15 ते 17 वर्षापासून लढा चालू आहे. लढा देताना प्रत्येक वेळी 2 ते 3 दिवसाचे संप, लाक्षणिक उपोषण, मागेच नोव्हेंबरमध्ये आपण 5 दिवसाचा NPS हटावचा सप्ताह, या सगळ्या बाबी करून झाल्या, शासनाला सगळं मांडून झालं, पण शासन त्याकडे दुर्लक्ष करतंय. आणि कर्मचाऱ्यांचा एवढा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना शासन प्रत्येक वेळेसारखं वेळ काढू धोरण अवलंबतंय. त्यामुळे यावेळेस सर्व कर्मचारी हे पूर्ण निर्धाराने उतरलेले आहे की जुनी पेन्शन ही लागू झालीच पाहिजे. ती लागू झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही आणि हा संप असाच चालू राहील. कारण हा कर्मचाऱ्यांच्या एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने राज्य शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जुनी पेन्शन ही लागू करावी. कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे, नागरिकांची गैरसोय होते, मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून काय असणार आहे का जोपर्यंत हे बेमुदत संप आपला कधीपर्यंत चालू असणार? नाही या